पाहुणे सात, चला माझ्या मौनाचे वेळेचे तास आता संपत आले एकदाच. काही 15 मिनिटं सरली की पुन्हा बोलायला मोकळी. काय गय सोनाली, काय बघतीयस? गर्म माझ तुझ्याकडे वाया घालवायला वेळच वेळ आहे, मग घड्याळ कशाला बघतीयस? माहेरनं कोणी येणार आहे का तुझ्या? सोनाली, हे तुझं कानातलं आहे ना? झाला पण इथेच पडायचं होतं का जी जक्कांच्या समोर? झालं, आता माझ्या 7 पिढ्यांचा उद्धार होणार. असे दागिने गाळ करायचे नसतात, कळलं का? सोनं चांदी भाग्याचं रूप असतं आणि भाग्याचं हातात निसटू न द्यायचं. काय नंदी बैलासारखी नुसती मान हलवतीयस ग? मगापासून बघतीये मी बोलते आणि तू गपगार बसलीयस का? तुझ्या सासऱ्याने तुला पण तोबरा भरून ठेवायला पान दिलंय. ये आता ये. ताप तर नाही आहे तुला? तब्येत बरी आहे ना? चंद्रकला बाई, येऊ का? उमाते, या या. तुम्ही इथं कशा काय? क्लासच्या पैशांसाठी का? पण मी तर पहिल्याच दिवशी सुने बरोबर पाठवून दिले होते. फी मिळाली हो, पण तुमच्या सुनेने फीच्या तिप्पट गुण दाखवले आणि तिचं कौतुक तुमच्यापर्यंत यायला हवंच ना. पण हातातली सगळी कामं सोडून तडक तुमच्यापर्यंत आले. म्हणजे इथे पण जाऊ बहिणी त्यांचे झेंडे काढले. सगळीकडेच त्यांचा बोलबाला आणि मी भिंगरीसारखी या घरची मोल करीन. येऊ का चंद्रकलाबाई? हो, मंदिरातच निघाले होते, तेवढ्यात येताना कीर्ती आणि उमाताई दिसल्या. कीर्तीनं उमाताईंकडे शिवण क्लास लावलेला दिसतोय. तिचं कौतुक करायची संधी कशी काय जाऊ दे म्हणून लगबगीनं आले. मग काय उमाताई, काय काय शिकली आमची कीर्ती? अहो, हीच मला 2-4 गोष्टी शिकवायची म्हण कामातल्या. आणि हिचं शिवणकाम इतकं सुंदर आहे ना की पहिल्या दिवशी माझाच माझ्या डोळ्यावरती विश्वास बसे ना. इतके सुंदर टाके दुनियेत कोणी दुसरं घाले. तशी हुशारच आहे आमची कीर्ती. हात लावेल तिथं सोनं होईल. अभ्यासात तर विचारूच नका. महाराष्ट्रात तिसरी आली आणि कोणाची लढाईची पाळी आली ना तर सगळ्यांच्या पुढे कीर्ती असते. अहो चंद्रकलाबाई, तुमच्या सुनेचं कौतुक खूप ऐकून होते की जीवावर उदार होऊन हिने एका देशद्रोहाला पकडून दिलं म्हणून. पण शिवणकामात इतकी हुशार. मी तर सुईदोरा बाजूला ठेवून तिच्या पायाचं तिलखत पिणार आहे. तुमची सुनबाई कायमचा मला शिवण संन्यास घ्यायला लावणार बहुतेक. अय्या, ह्या साहेबांचं कौतुक नाही करत आहे, ह्या तर उलट त्यांना आडून आडून टोमडे मारत आहे. तुमचा सूर कळतोय मला. आणि काय हो, केवढी काय चूक केली आहे माझ्या सुनबाईनं? किती सांगायला तुम्ही इथपर्यंत आलात? झिजकत हे बघा. उमाताई तरी कुठल्या तोंडाने सांगतील ना? त्यांच्या विद्यार्थ्यांनी तर त्यांच्या स्वतःच्या पत्रालाच कापड शिवून घेतलं. काय जाऊ बाई, तुम्ही इतकं पण जमत नाही तुम्हाला? नाही तसं बरोबरच म्हणा. कसं आहे ना, तुम्ही शाळा कॉलेजात खूप शिकलाय, पण तिथे हे शिवणकाम कसं करतात हे नसेल शिकवलं ना? जाऊ दे ग सोनाली. चंद्रकला बाई, तुम्हाला काही शिवून हवं असेल तर माझ्या सुनेला सांगा ना. अहो, अर्ध्या रात्रीत
अख्ख्या शिर्डीला पुरतील एवढे कापड शिवून देईल तुम्हाला, नखा एवढी सुद्धा चूक होणार नाही तिच्या हातून. माझं अजून सांगून संपलेला नाहीये, तुमच्या सुनेची पुढची हुशारी ऐकाल ना, ते चांगलं मीठ मोरीने नजरच काढाल. चंद्रकलाबाई, तुमच्या सुनबाई तंद्रीतच होत्या, साधा सुई दोरा ओवायला अर्धा तास लावला, आणि त्या तंद्रीत तिनं मशीनचं हँडल असं काही चुकीचं फिरवलं ना की माझं 15 वर्ष जुन्या मशीनचं हँडलच तुटलो, माझं 2000 नुकसान झालं. हे बघा माझ्या सुनबाई कडनं चुकी झाली, मी माफी मागते हवा सर. तर अहो, मी त्यांची माफी मागितली पण माफी मागून माझं 2000 नुकसान भरून निघणार नाही ना. काय गे सोनाली, तुझा बंद असलेला तोंडाचा पट्टा आणि तुझ्या दातांच्या कळ्या एकदम चमकायला लागल्या आहेत ग, आणि तू काय एवढे तारे तोडलीस, बघून बघूनच शिकली आहेस ना तू. आणि कीर्ती कधी शिकायला माग फिरत नाही, मला एक तरी घर असं दाखवा जिथं बाईला हाताला सुई न टोचता तिनं शिवणकाम शिकलंय. तुमचं म्हणणं बरोबर आहे चंद्रकला बाई, पण माझं नुकसान करून मी काय आता तिला शिकवणार. तुम्ही माझे 2000 रुपये टाका आणि कीर्तीला घरातच बसवून ठेवा. तुमचं नुकसान झालंय खरं आहे, पण तुम्ही काय काळजी करू नका, मी भरपाई करून देते. 2000 म्हणजे जरा जास्त चाललं नुकसान. नाही तर काय, आज कीर्तीचा पहिला दिवस होता आणि हा एवढा मोठा दंड देऊन बसते मला. अहो पण म्हणून काय झालं, तुमचं मशीन तर 15 वर्ष जुनं होतं, ते आज नाही तर उद्या तुटणारच होत ना, म्हणून तुम्ही आमच्याकडनं पैसे कशाला वसूल करताय. तुमचे पैसे आभारी आहे, पण यापुढे तुमच्या सुनेला सुई दोरा हातात देऊ नका. येते काहीतरी नक्कीच चुकतंय. जाऊ बहिणी, एवढी चूक केली, सगळ्यांसमोर झिजक्कानं माफी मागायला लागली, एवढंच नाही तर 2000 रुपये सुद्धा दिले, तरी झिजक्का जाऊ बहिणी एका शब्दाने सुद्धा बोलल्या नाहीत, हे सगळं काय चाललंय. कसं आहे ना कमले, शिवणटी पण तर मी सुद्धा करू शकते, अर्ध्या रात्रीमध्ये अख्ख्या शिर्डीला पुरतील इतके कपडे ह्या वयात सुद्धा मी शिवून देऊ शकते, त्यामुळं तुझ्या सुनेकडे आमचे कपडे शिवायची गरज मला तरी लागणार नाही. पण तुझी नातवंड उद्या जेव्हा शाळेत जातील तेव्हा त्यांना दगड सुद्धा कळणार नाही, तेव्हा पाठव त्यांना माझ्या सुनबाईकडे, कारण तू तर अंगठा बहादर आहे, तुझ्या सुनेला जेमतेम गीता वाचता येत, कशी घेणार आहे अभ्यास त्यांचा ती, हा तेव्हा तुला माझ्या सुनेची गरज पडते की नाही ते बघ. आणि मी माझ्या सुनेला शिवणटी पण हळूहळू शिकवेलच ग, हुशारच आहे तेवढी ती, तिच्या कर्तबगारीनं अख्ख्या पंचक्रोशीत तिनं या घराचं नाव मोठं केलंय, त्यामुळं ह्याच्या पुढं तिच्याबद्दल बोलताना ना एक गोष्ट ध्यानात ठेव, ती तुमच्या सुनांसारखी केव्हा पण होऊ शकते, पण तुमच्या सुनाने किती पण खटाटोप केला ना तरी माझ्या सुनेसारखा नाही होऊ शकणार. एवढं पण काही वाईट बोलले नव्हते तुम्हाला, एवढं मनाला लावून घेतलं. जाऊ द्या, येते मी तिकडे, देव माझं ताट कळत असेल. कळलं मला, जिजक्का सगळ्यांच्या जाण्याची वाट बघत होत्या, आता बरसायला सुरुवात होईल. 1, 2, 3 जिजक्का, मी खरंच प्रयत्न केला होता, मशीन चालवायला घेतलं आणि माझा पदर त्यात कधी गेला माझं मलाच कळलं नाही, आणि मग तो पदर खेचायला गेले मी तेव्हा मशिनीचं हँडल तुटलं. हो ना, कीर्ती तू उगाचच त्रास करून देऊ नको, झालं ते झालं, या अशा लोकांना आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून ही अशी सवयच असते. मी तुला गरजेपुरतं शिवणटी पण शिकवेन, हा तू काळजी करू नकोस, तू आता जा आराम कर, जमली असशील ना, जा.
पश्चिमेला नाही उत्तरेला उगवलेला दिसतोय. तोंबडे नाही, बडबड नाही, काहीच नाही, साधा आवाज पण नाही चढला. अरे हे जर का मी केलं असत ना तर घरात पंचायत भरली असती, काळ्या पाण्याची शिक्षा दिली असती मला. ते तर वारच उलटे वाहतात. जाऊ दे. अरे देवा, एक काय केलं मी? 7 वाजायला अजून 2 मिनिटं बाकी होते. सावपेंच्या नादात मी त्याच्या आधीच मौन सोडलं. काय करू मी? चित्रावती बाईंचं औषध आता जादू नाही दाखवलं. अरे बापरे, इतके पैसे, इतका खटाटो, सगळं वाया जाणार. नशीबच वाईट मेल. काही पण चांगलं करायला गेले ना आऊ पै आडव्या येतात. करू आता. मला तर चैनच पडत नाही. शिवणकामात काय कुठेच लक्ष नाही लागणार आहे आज. हे मला मार्केट मध्ये कसे काय दिसले? शिर्डीत परत का आले असतील ते? आता तर यांचा फोनही बंद आहे. नक्की काय झालं असेल? काही प्रॉब्लेम झाला नसेल ना? मज्जा आली आज एंगेजमेंटला. सगळ्यांचं लक्ष फक्त माझ्याकडेच होत. ओके, पण हा गोंधळ कसा निसतरू मी? काहीच कळत नाहीये. या नकली हारामुळे आज वाचले मी, पण जिजा अक्काला सोन्याच्या हाराबद्दल काही कळलं तर? नाही नाही नाही, नको नको. देवा प्लीज, काही होऊ देत, पण जिजाक्काला या हाराबद्दल काही कळायला नको. प्लीज प्लीज, एवढं ऐक माझ. पुरावा हवाय ना की मी माझं स्वप्न विसरले, मी माझी सगळी संपत्ती मी तुम्हाला देते कायमची. आपल्या घरच्यांना असं काहीतरी दिसायला पाहिजे ज्याचा त्याग म्हणजे तुझ्या स्वप्नांचा त्याग असेल. हाय, तुझ्याकडे असं काही अनमोल जे मी घरच्यांना दाखवेन आणि सांगेन त्यांना की हे बघा, नक्कीच तिनं तिच्या आपल्या मनातनं पोलीस होण्याचं स्वप्न बाजूला काढून टाकलं. पोलीस अधिकारी व्हायचं स्वप्न तुमच्या नसानसत आहे. तुमचं हे स्वप्न पूर्ण होणार. कीर्ती जामखेडकर पोलीस अधिकारी बनणार, कारण आता शुभम जामखेडकर तिच्या बरोबर. माझ्या बाबाचा स्पर्श झालाय त्या पेनाला. तुम्हाला ते पेन नाही देऊ शकणार. मला ते पेन मरेपर्यंत माझ्या बरोबर ठेवायचं. जिजाका, तुझ्या सुनेच्या आई बाबांनी पण त्यांच्यासाठी एक स्वप्न बघितलं. कीर्तीच्या आई बाबांचं स्वप्न काय होत? की यांनी पोलीस अधिकारी बनायला पाहिजे. या जगातली समजात मोठी आणि महत्वाची गोष्ट काय सांगू? आपलं कुटुंब. मी तुला वचन देते पोरी, ते पेन मी माझ्या जीवापेक्षा जास्त जपते. आणि तुझ्या बाबांचं हे स्वप्न तुझ्या लेकरांना देईन मी, पण आज ते पेन माझ्या स्वाधीन कर पोरी. जीजी अक्का, तुला हे पटलंय ना की तुझ्या सुनेनं त्यांच्या योग्यतेप्रमाणे काम करायला पाहिजे. आता या पोलीस अधिकारी बनायला तुझी काही हरकत नाही ना?
माझ्या डोक्यावर हात ठेवा आणि शपथ घेऊन सांगा की तुम्ही तुमचं स्वप्न पूर्णपणे विसरला. पोलीस अधिकारी व्हायची तुमची अजिबात इच्छा नाही. बोला, हे तुम्ही मनात कायमच काढून टाकू. बोल. अहो दादा, मी कोणाशी बोलू का? म्हणजे खिडकी उघडता येईल का? काय करावं लागेल सांगा ना सर. पाच वाजून गेले आता, आता काउंटर बंद झालाय. बिंगरे, ते दे इथे. मी करते. अहो बहिणी, काय झालं? राहू दे. अगं, गॅसवर दूध गरम करायला ठेवलं. तिकडे लक्ष दे. स्वयंपाकघरातली साठवणीची कामं तुम्हाला आजकाल बरोबर करता येतात? अगं, तोंडावर आले गणपती आणि आपल्याकडे 1.5 दिवसाचा असतो गणपती, पण कामं काय थोडी आहेत का? उद्या इथे मी करते, तू आत बघ. अरे वा 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 वा, आले नगरचे पाहुणे आले. काय हो भाऊ, एक दिवस काय गेलो आम्ही पाहुणे झालो का लगेच? आता आमच्यासाठी पाहुणी होणार बाबा तू थोड्या दिवसांनी. हा बघ आता सासरी कशी रमशील ते. अरे शुभम, प्रवास कसा झाला? आणि साखरपुडा? दोन्ही चांगलं झालं. आणि भाऊ, मी काय तिथे रमले वगैरे नव्हते? हा नक्की हो. आणि मग जाताना इथली कामं सोडून कशी काय गेलीस निघून तू? हा काय करणार होते तू जाताना सांग बरं. मी काय करणार होते? तुझ्या दाखल्याची कागदपत्र देऊन जाणार होतीस ना वहिनीकडं. गेलीस विसरून? ती वहिनी बिचारी हुडकून हुडकून दमून गेली ग, तरी पण धावपळ केली तिनं. आता आभार मानते जे तू गोंधळ घालून ठेवला, तरी धावपळ करून काम करून टाकलं तिने तुझं. जा, सूर्य उगवला की आमच्या घरात जाऊ पण कौतुक सुरू. बरे जान्हवी, साखरपुड्यासाठी छान तयार झाली असशील ना? फोटो दाखव ना. अग, फोटो तर काढलेच नाही. एक पण फोटो नाही काढलास तू? नाही. अग, असं कसं होईल? तुझा फोन तर हे अशी अशी तिथे एवढ्या गप्पा सुरू होत्या ना की फोटो काढायला वेळच नाही मिळाला. आलात बोरानो. शुभम, बस झिझक बस. कसं झालं समजा तिकडं? आ, हे म्हणजे जान्हवी पहिल्यांदा सासरच्या माणसांकडे गेली होती ना म्हणून विचारते. सगळं ठीक झालं. मग तुझा चेहरा का असा पडलेला रे? तिथे नक्की काही गडबड झाली नाहीये ना? नाही गडबड कसली? गडबड काहीच नाही झाली जेजक. घ्या चहा घ्या. तुम्ही दोघं पावसा पाण्याचा प्रवास करून आलात ना म्हणून छान आलं घालून केलाय. घ्या. मला नकोय चहा. मग दादा काही खायला करू का? काहीतरीच काय विचारतेस ग भिंगरे, आज उपास असतो त्याचा. अरे होय होय. ए शुभम, बाबा तब्येतीची काळजी घे बाळा, नाही दुकानात जाऊन दिवसभर उपाशी राहशील म्हणून सांगितलं. एवढा कडक उपवास करतात का? हो, दरवर्षी करतो. मी आंघोळ करून दुकानात जातो. मी तर बाबा आधी खाऊन घेते, खूप भूक लागले मला. आंघोळ वगैरे नंतर. भिंगरी, मला जरा बिस्किट दे ना. आता आंघोळीला जातो सांगून गेला आणि बॅगेतच ठेवून गेला. एक काम कर, तो टॉवेल काढ आणि त्याला नेऊन दे जा. आओ, आपण जरा व्यायांना फोन करायला पाहिजे, त्यांना सांगूया की दोघ जण सुखरूप घरी परत आले. जिजाका, मी दिलीपरावांना मेसेज केलाय की आम्ही पोहोचलो म्हणून. तुमच्या पद्धती राहू दे तुमच्याकडच, आम्हाला आमच्या रीती पाळू दे. चला, मला फोन लावून द्या सर. फोन लावून देतो तुला, तूच बोल त्यांच्याशी. माझी फाईल इथ?
सर्टिफिकेट्स आणि क्लासचा ॲडमिशनचा फॉर्म ह्यांच्या बॅगमध्ये, म्हणजे हे माझ्या ॲडमिशनसाठी शिर्डीत परत आले होते. इतकी धावपळ करून सगळ्यांचा विरोध असताना यांनी त्यांनी माझ्यासाठी प्रयत्न केला. तुम्ही आमचे व्हिडिओज कधीही कुठेही आणि कितीही वेळा बघू शकता. फक्त बघत रहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला.